अरे तुम्हें ओबीसी तो आम्मी पे ओबीसी आम्मी को सामाजिक
शैक्षणिक मागासवर्गीय आहे का नाही? आम्ही पण ओबीसी आहे, परंतु आम्हाला आरक्षण एसईबीसीतून मिळालेलं आहे. आमचं स्पष्ट बोलण्यात त्यावेळेला आम्ही सांगितलं की आमच्या राज्यातल्या प्रत्येक भागवाचं कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे. साहेब नेमकं आज काय झालं इथं, काय कुठले ठराव मांडले आणि या परिषदेमध्ये काय ठरलं नेमकं? आज मराठा आरक्षण हक्क परिषद एवढ्यासाठी आयोजित केले होते की युवकांच्या संदर्भामध्ये जो संभ्रम आहे समाजामध्ये, आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर की शिक्षण आणि नोकरीमध्ये विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे, जे संभ्रम निर्माण झालेला आहे की त्याच्यामध्ये SEBCचं सर्टिफिकेट काढल्यानंतर असंख्य विद्यार्थी आज शिक्षण आणि नोकरीपासून वंचित होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली आहे त्यांच्या नियुक्त्या रद्द केलेले, ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांचे रद्द केलेले, ज्यांनी आता MPSC UPSC सारखे विद्यार्थी की त्यांना पुढं परीक्षा द्यायचे त्यांचे थांबवले गेलेले, या बाबतीत सरकार लवकरात लवकर निर्णय घेणार का नाही. आणि म्हणून आम्ही या परिषदेमध्ये पहिला अल्टिमेटम असा आहे, आधी आरक्षण मग भरती ही टॅगलाईन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांना केली. तिसरं पर्व नेमकं काय असेल आणि कसं असेल? तिसऱ्या पर्वाच्या बाबतीत आज आपण घोषणा केलेली आहे. आता मूकमोर्चा झाला, ठोक मोर्चा झाला, याच्यानंतर आरक्षण जोपर्यंत होत नाही मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून तिसऱ्या पर्वाला तर सुरुवात. विनायक मेटे असतील, प्रकाश आंबेडकर असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील किंवा वैयक्तिक या परिषदेमध्ये जे मराठा आमदार आहेत आणि जे मराठा मंत्री आहेत यांच्यावरती रोग दिसला, नेमकं काय भूमिका असेल? अशा मला एक सांगायचं, तुमचा रोग कुणाकडे? मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, यांनी मीडियावरती बोलण्यापेक्षा या सगळ्या आमदारांनी एकत्र आलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे किंवा पंतप्रधानांशी बोललं पाहिजे, तिथं शिष्टमंडळ घेऊन बोललं पाहिजे आणि आरक्षणावरती ठोक निर्णय घेतला पाहिजे. मीडियातून बोलून त्याचा उपयोग होणार नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे सगळ्या आमदार खासदारांच्या होती, राजकारण सोडा समाजाचं बघा. मराठा लोकांनाच, मोठ्या मराठा लोकांनाच आरक्षण नको आहे असं त्यांचं मत आहे, तुमचा रोग कुणाकडे आहे? मराठा समाज ही गरीब मराठ्यांची लढाई आहे की राज्यातील जो गरीब मराठा आहे त्याच्यासाठी आरक्षण मागतो, ह्याच्यावरती कुठल्याच पक्षातल्या कुठल्या समाजातील कुणी राजकारण न केलेलं बरं. मी सगळ्या तमाम राज्यातील सगळ्या समाजाला आवाहन करतो की गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण मिळू दे, त्यांना न्याय मिळू दे आणि त्याच्या न्याय हक्कासाठी कुणी आडवं येऊ नका, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो.